आज आपण योग्य पद्धतीने उकडीचे मोदक कसे बनवायचे हे पाहणार आहोत यासाठी तांदूळ कोणता वापरावा मोदकाची उकड मऊसूद कशी बनवायची त्याचं प्रमाण काय घ्यायचं कोणते पदार्थ घालायचे याशिवाय सारण परफेक्ट कसं बनवायचं त्याला पाणी सुटू नये म्हणून काय करायचं आणि एकवीस पाकळ्याचा मोदक कसा बनवायचा आणि याशिवाय आणखी दोन सोप्या पद्धतीने मोदक कसे बनवायचे हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भरपूर टिप्स आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण सुरुवात करूयात त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये एक चमचा भर तूप घातलं आणि यामध्ये थोडी खसखस घालून ती तुपामध्ये परतून घ्यायची खसखस छान फुलायला लागली की यामध्ये आपल्याला खवलेला नारळ घालायचा तर एक नारळ घेतलेला मी खाऊन तर कपाने दीड कप एवढा नारळाचा चव आहे हा तुपामध्ये याला परतून घ्यायचं आपल्याला या, या पद्धतीने दोन ते तीन मिनटं फक्त परतून घ्यायचं आणि आता यामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे जर आपला दीड कप एवढा नारळाचा चव असेल तर त्याच्या अर्धा म्हणजेच पाऊन कप एवढा आपल्याला यामध्ये गुळ घालायचा आणि याला परतून घ्यायचं आहे या पद्धतीने सारण हे छान घट्ट व्हायला लागलं की यामध्ये आपल्याला सुकामेवा घालायचा आहे तर हे मिश्रण जर तुम्ही खूप जास्त वेळ परतलं तर एक तर ते कोरडं पडतं आणि थोडंसं चिवटही होतं त्यामुळे याला खूप जास्त वेळही आपल्याला परतायचं नाही मिश्रण आपलं घट्ट व्हायला लागलं की यामध्ये सुकामेवा घालायचा वेलचीपूड घालायची आणि पुन्हा परतून घ्यायचं जर हे मिश्रण तुम्ही जास्त पातळ ठेवलं तरीही मोदक आपल्याला चांगले बनवता येत नाही किंवा खूपच जास्त जर परतलं तर तरीही ते कडक होतं आणि चिवटही होतं चांगलं लागत नाही त्यामुळे या पद्धतीने गूळ पूर्णपणे विरघळला आणि मिश्रण घट्ट व्हायला लागलं की यामध्ये आपल्याला एक चमचाभर मिल्क पावडर घालायची किंवा थोडी तांदळाची पिठी घालायची यामुळे याला पाणीही सुटत नाही आणि आपलं मिश्रण कोरडंही पडत नाही छान मॉइस्ट आणि मस्त असलं सारण आपलं तयार होतं आता सारण तयार झाले थंड व्हायला बाजूला ठेवूया आता पण मोदकाची मौसूद उकड कशी काढायची ते पाहूयात त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं एक कप जर तांदळाचं पीठ असेल तर अर्धा कप पाणी घालायचं आणि अर्धा कप यामध्ये दूध घालायचं दुधामुळे मोदकाला रंगही छान येतो आणि मोदक छान आपले मौसूत होतात एक चमचा तूप घालायचं एक कप पीठ असेल तर एक चमचा एवढं तूप घालायचं यामुळे आपली जी उकड आहे खूप छान अगदी मौसूत अशी उकड तयार होते आणि मीठ घालून याला एक चांगली उकळी येऊ द्यायची या पद्धतीने चांगली उकळी आली की गॅसची फ्लेम कमी करायची आणि यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं एक कप एवढं तांदळाचं पीठ घेतलं याला मिक्स करायचं खूप जास्तही मिक्स करत बसण्याची गरज नाही या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम कमी करायची यावर झाकण ठेवायचं मिक्स करून घेतलं झाकण ठेवलं की गॅस बंद करायचं आणि दहा मिनटं हे असंच ठेवायचं आता यासाठी मी जे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर ते मी घरी बनवलेलं पीठ आहे अर्धा किलो आंबे मोहर तांदूळ आणि अर्धा किलो इंद्रायणी तांदूळ दोन तीनदा धुवून घ्यायचं फॅनच्या हवेला सुकवायचं आणि दळून आणायचं आणि छान बारीक आपल्याला पीठ तयार करून आणायचं तर या पिठाचे मोदक खूप छान होतात त्याला एक तर चिकटपणाही व्यवस्थित असतो आणि त्याला सुवासही मस्त येतो मोदक खूप छान होतात यासाठी शक्यतो रेशनचा तांदूळ वापरायचा नाही तुम्ही फक्त आंबे मोहर तांदूळही वापरू शकता किंवा फक्त इंद्रायणीही घेऊ शकता पण दोन्ही मिक्स घेतला तर पीठ खूप छान होतं आणि मोदक मस्त होतात तर त्यामुळे शक्यतो अर्धे अर्धे तांदूळ वापरा तुम्ही बासमती तांदूळ सुद्धा घेऊ शकता पण जर बासमती तांदूळ घेणार असाल अर्धा किलो जर बासमती तांदूळ घेतला तर त्यामध्ये अर्धा किलो इंद्रायणी तांदूळ घालायचा आणि त्याची पिठी तयार करून घ्यायची दहा मिनटं झाले की यावरचं झाकण काढून गरम असतानाच याला आपल्याला चांगलं मळून घ्यायचं एका परातीमध्ये मी काढून घेते पीठ भरपूर गरम आहे एक फुलपात्र घेतलं त्याला थोडंसं तूप लावून त्याने आपल्याला याला छान मळवून घ्यायचं थोडंसं पीठ थंड झालं पण हात लावू शकू एवढं थंड झालं की हाताने याला चांगलं मळून घ्यायचं आहे हवं तर एकदा तुम्ही हात पाण्यामध्ये बुडवून घेऊ शकता आणि मळून घेऊ शकता पीठ तुम्ही जेवढं चांगलं मळून घ्याल तेवढे आपले मोदक छान होतात तर त्याचा मस्त आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा प्रमाण जे दिलेलं आहे तेच वापरा परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे या पद्धतीचं पीठ तयार झालं की यातला एक छोटासा गोळा घेऊन चेक करायचं त्याला जर क्रॅक्स येत नसतील तर आपलं पीठ परफेक्ट झालेलं आहे असं समजायचं आता हे जे पीठ आहे एखाद्या डब्यामध्ये ठेवायचं म्हणजे ते कडक होत नाही किंवा यावर एखादा सुती कपडा ओला करूनही तुम्ही ठेवू शकता आपलं जे सारण आहे तेही पाहू शकता मस्त झालेलं आहे व्यवस्थित थंड झालेलं आहे आता पण मोदक बनवायला घेऊयात तर एक छोटासा गोळा घेऊन आपल्याला त्याची पारी बनवून घ्यायची तर तुम्ही हातानेही पारी बनवू शकता पण बऱ्याच जणांना हाताने पारी बनवता येत नाही तर या पद्धतीने याला लाटून घ्यायचं आहे गया गया तर थोडी मोठी पारी बनवायची आपल्याला जर एकवीस पाकळ्याचा मोदक बनवायचा असेल तर पारी थोडी मोठ्या आकाराची घ्यावी लागते तरी बघू शकते या पद्धतीने पुरीसारखी मी मस्त अशी पारी लाटून घेतली आहे पारीमध्ये थोडी जाड ठेवायची कडेने थोडी पातळ करायची आणि मस्त आपल्याला या पद्धतीने याला पाकळ्या काढून घ्यायच्यात तर बघू शकता या पद्धतीने छान जवळजवळ याला पाकळ्या करून घ्यायच्या तर या दोन बोटाच्या सहाय्याला छान प्रेस करायचं आणि जेवढा तुम्ही या फोल्ड लांबपर्यंत घ्याल तेवढा आपला मोदक छान होतो आणि त्याला फोल्ड छान राहतो तर बघू शकता इथे मी याला एकवीस पाकड्या पाडवून घेतलेल्या आहेत यामध्ये सारण भरायचं सारणही भरपूर घालायचं आणि याला एकाच डायरेक्शनने फिरवत आपल्याला बंद करून घ्यायचं म्हणजे जे पाकड्याचे फोल्ड आहेत एकाच डायरेक्शनने येतात आणि दिसायला छान दिसतात तर बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित याला बंद करायचे तर हा आपला एकवीस पाकळ्याचा मोदक तयार झालेला आहे बघू शकता खूप सुंदर आणि सुबक आलेला आहे पाकळ्या खूप मस्त आलेल्या आहेत आता जेव्हा आपण मोदक बनवून लगेच जर तुम्हाला स्टीम करायला ठेवायचं असेल तर त्याला पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आणि स्टीमरमध्ये ठेवायचं स्टीमरमध्ये हवं तर तुम्ही केळीचं पाणीही घेऊ के शकता जर वेळ असेल स्टीम व्हायला तर लगेच याला पाण्यामध्ये बुडवण्याची गरज नाही ज्या वेळेला आपल्याला स्टीम करायचं त्यावेळेला याला पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं याच पद्धतीने मी राहिलेले ही मोदक बनवून घेतलेले आणि याला पाण्यामध्ये बुडवून स्टीमरमध्ये ठेवून घेतलेले बघू शकता आणि जेव्हा मोदक बनवतो त्यावरती झाकण ठेवायचं बाकीचे मोदक तयार होईपर्यंत हो म्हणजे ते छान राहतात आणि याला आता स्टीम होण्यासाठी ठेवते स्टीमरमध्ये मी अगोदरच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं तर मीडियम फ्लेमवरती सात ते आठ मिनटं याला स्टीम करून घ्यायचे तोपर्यंत आपण या मोल्डच्या सहाय्याने कसे मोदक बनवायचे ते पाहूया हा जो साचा आहे त्याला तूप लावून घ्यायचं आणि आपली जी उकड काढून घेतलेली आहे पारीसाठीची ती यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायची त्याला प्रेस करायचं सगळ्या बाजूने मध्ये सारण भरण्यासाठी मोकळी जागा ठेवायची त्यामध्ये सारण घालायचं आणि पुन्हा सगळ्यात शेवटी ही जी पारीची आपली उकड आहे ती लावून घ्यायची व्यवस्थित त्याला बंद करून घ्यायचं तर बघू शकता खूप मस्त असा आपला मोदक तयार झालेला जर तुम्हाला हाताने कळ्या पाडता येत नसतील तर हाही छान उत्तम असा ऑप्शन आहे आणि याशिवाय सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे या पद्धतीने एक छोटी पारी तयार करून घ्यायची हाताने खूप मोठीही करायची गरज नाही याला सारण भरून घ्यायचं आणि याला बंद करायचं अजिबात कळ्या पाडण्याची गरज नाही बघू शकता फक्त याला सिम्पली असं फो बंद करून घ्यायचं व्यवस्थित बंद करायचं आता एक टूथपिक किंवा एखादा फोर्क तुम्ही घेऊ शकता त्याच्या साह्याने आपल्याला याला कळ्या पाडून घ्यायच्या फक्त प्रेस करायचं खूप सुंदर अशा कळ्या दिसतात या हव्या तेवढ्या तुम्ही कळ्या पाडू शकता जेवढ्या भरपूर असतील तेवढ्या छान दिसतात बघू शकता मस्त असा मोदक मी इथे तयार करून घेतला आहे तर स खूप सोपी पद्धत आहे ही तर आपले जे पहिले मोदक आहेत छान स्टीम झालेले आहेत बघू शकता मस्त पांढरे शुभ्र दिसतात त्याला एक मस्त चमक आली ते काढून घेते आणि हेच नंतर तयार केलेले मोदकही मी स्टीम करून घेते आता इथे सगळे मोदक आपले तयार झालेले आहेत बघू शकता खूप मस्त झालेले आहेत अजिबात फुटलेले नाही व्यवस्थित स्टीमही झालेले आहेत स्टीम, स्टीम झाल्यामुळे त्याला एक छान चमकही आलेली आहे बघू शकता मस्त झालेले त्याचं कोटिंगही छान आहे त्यातलं सारणसुद्धा भरपूर आहे मस्त त्याला अजिबात पाणीही सुटलेलं नाही आपण जी मिल्क पावडर त्यामध्ये घातली त्यामुळे तर बघू शकता आपण अगदी सोप्या पद्धतीने जो मोदक बनवलेला होता तोही खूप मस्त झालेला आहे सगळे मोदक आपले छान झालेले आहेत दिसायलाही सुंदर दिसतात तर या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करून अगदी जे नवशिके आहेत तेही या पद्धतीने मोदक बनवू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा यातला कुठला प्रकार तुम्हाला जास्त आवडला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि यानंतर कुठल्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे सुद्धा नक्की कळवा तर बघू शकता खूप मस्त असे आपले एकवीस पाकळ्याचे मोदक इथे तयार झालेले आहेत